कालच महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये 27 गाव संघर्ष समितीची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये विविध प्रश्नांविषयी चर्चा मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली. मुख्यतः जो 10 पटीने टॅक्स वाढवण्यात आलेला आहे, हा टॅक्सच्या बाबतीमध्ये सखोल चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे आयुक्तांना विचारलं गेलं पाहिजे, इतर प्राधिकरणांनाही विचारलं गेलं आणि त्या दृष्टीने तिथे असलेली परिस्थिती पाहता हा जो 27 गावांचा असलेला टॅक्सच्या बाबतीमध्ये 10 पटीने वाढवलेला आहे, हे यांना रिलीफ मिळावं त्या दृष्टीने एक कमिटी नेमावी आणि त्या कमिटीने तातडीने अहवाल आपण शासनाकडे द्यावं अशा प्रकारची सूचना निर्देश मुख्यमंत्र्यांनी केले. आम्ही काल प्रथमच तिथे मागणी केली. पहिला मुद्दा की 27 गावांची वेगळी नगर परिषद करावी अशी भूमिका आम्ही तिथे मांडली, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे तिथे हा विषय काय पुढे करता येणार नाही. तत्पूर्वी जे काही 27 गावांमध्ये समस्या आहेत ते समस्या सोडवण्यासाठी आपण वेळोवेळी यामध्ये आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे प्रश्न सोडू आणि तिथले जी काही विकासाची कामं आहेत ते आपण करू. खासदार साहेबांनी जो पाठपुरावा केला आणि आपण त्याची मध्यस्थी केली होती, त्या पाठपुराव्याला कुठेतरी यश आलं आहे काय सांगाल? गेल्या अनेक वर्षामध्ये संघर्ष समिती असेल किंवा आमचे गजानन पाटील युवा मोर्चाचे असतील किंवा चेतन महाराज असतील, हे 27 गावातल्या विविध प्रश्नांसाठी ही लोकं झटत असतात, तिथल्या जनतेसाठी झटत असतात. यांचा गेल्या अनेक वर्षाचा पाठपुरावा आहे आणि ज्या वेळेला आपल्याकडे ताकद असते तेव्हा जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. या भूमिकेतून डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी ह्या सगळ्यांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक लावली आणि काल झालेल्या बैठकीमध्ये योग्य ते निर्णय लागलेले आहेत. पॉझिटिव्हली ही चर्चा झालेली आहे आणि ही सर्व लोक समाधानी आहेत, हीच आमचं म्हणजे विजय आहे आणि खासदार साहेबांच्या जे पाठपुराव्याचं यश आहे एवढंच आम्हाला या विषयात सांगता येईल. मागील 4 महिन्यापूर्वी जेव्हा येथील कल्याण शिल्पाटा रस्ता बाधित त्यांचं 54 दिवसाचं बेमुदत धरणे आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी मध्यस्थी केल्यानंतर जी तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांची समिती गठीत केली होती, त्या समितीचा म्हणजे सकारात्मक अहवाल सादर झाला. या अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे की 7.5 हेक्टर जमीन येथील स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांची मोबदलेविना या रस्त्यामध्ये MSRTC महामंडळाने ताब्यात घेतलेली आहे. या 7.5 हेक्टर जमिनीचा मोबदला रोख किंवा TDS सोबत मिळा यासाठी कालची ती बैठक झाली. या ठिकाणी कालच्या शेतकऱ्यांची मागणी केली की आम्हाला TDR कुठल्या स्वरूपात नको, आम्हाला रोख स्वरूपात मोबदला मिळायला पाहिजे. या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित खात्याला म्हणजे MSRTC विभाग असेल, कलेक्टर साहेबांना स्पष्ट निर्देश दिले की यांचा विषय पुन्हा माझ्याकडे येता कामा नये आणि यांना तातडी या शेतकरी बाधितांना तातडीने मोबदला देण्याची कार्यवाही तुम्ही केली पाहिजे असे स्पष्ट निर्देश माननीय मुख्यमंत्री मोदींनी दिलेले आहेत. धन्यवाद.